कोरोना महामारीच्या काळामध्ये आरोग्य सेवक आणि सेविकांनी केलेली सेवा खंडित करू नये या मागणीचे निवेदन लोक जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आज लोक जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. जे आरोग्य सेविका आहेत त्यांनी रात्रंदिवस अहोरात्र काम करून रुग्णसेवा दिलेली आहे, या सगळ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून केलेली आहे. तरी इतर जे काही आरोग्य सेवक वगैरे असतील त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करून हा लढा अजून आपण तीव्र करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये यांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू. धन्यवाद. आणि अजून एक, आज नवीन वर्ष सर्व जनतेला शुभेच्छा. आज 1 तारखेला लोक जनशक्ती पार्टीतर्फे माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय आरोग्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत की जे कोरोना होते यांचे या महामारी काळात लोकांनी कौतुक केलं, शासनाने कौतुक केलं, परंतु ज्यांचं ज्यावर त्यांच्या पोटपाण्याचा प्रश्न आहे आता शासनानं त्याची योग्य दखल घ्यावी की त्यांनी अशा काळामध्ये महामारीच्या काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. आज आम्ही लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हा कार्यालयाला, जिल्हा कलेक्टरला आज आम्ही एक निवेदन देत आहोत. या निवेदनाच्या देण्याचा विषय आमचा असा आहे की औरंगाबादमधून पूर्ण महाराष्ट्रभर ज्या काही रुग्णसेविकामध्ये ज्या सेविका आहेत ज्यांनी कोरोनामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ज्या सेविका ज्या शासकीय याच्यामध्ये कामाला आहेत रुग्णालयामध्ये त्यांना कायमस्वरूपी करावा अशी आमची लोक जनशक्ती पार्टीची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हा कलेक्टर यांना आम्ही निवेदन देण्यात आहे.